शिवसेना नेते आदित्य ठाकरे आपल्यासोबत आहेत. आदित्यजी, सांगलीमध्ये सांगता सभा आहे, कसं बघताय? सांगलीमध्ये आपण पाहता संपूर्ण महाराष्ट्र पाहता वातावरण चांगलं आहे आणि आम्ही सीट जिंकणार म्हणजे जिंकणारच. खर तर विशाल पाटलांसाठी प्रकाश आंबेडकर आज सभा घेतात, एकेकाळी तुमचे मित्र पक्ष होते. जे कोणी भाजपसाठी अपक्ष असतील किंवा भाजप असेल ते सगळे एकत्र आहेत. आम्ही महाविकास आघाडी म्हणून सगळे एकत्र आहोत. किती अंदाज आहे की चंद्रार पाटलांना विजय मिळेल? जास्तीत जास्त. पुढे चंद्रार पाटलांनी आरोप केला आहे की विशाल पाटील हे बी टीम आहे भाजपची. बी टीम आहेत असते भाजपच्या कडून, भाजपच्याच आजूबाजूला सगळे, भाजपनीच चढवलं त्यांना. राज्यभरामध्ये काय माहोल वाटतोय कारण आज तिसरा टप्पा संपतोय? महाविकास आघाडी हे एकमेव सगळीकडे आपल्याला वातावरण दिसतंय. दुसरा प्रश्न आहे की मोहित कंबोजांनी म्हटलं आहे की फडणवीसांच्या बद्दल एक कट केलेला आहे ठाकरे आणि त्यांचा पवारांकडे. अशा लोकांकडे लक्ष नका देऊ, बाहेरचे लोक सांगतात. काय वाटतं आज एकूण जर पाहिलं आपण का अनेक ठिकाणी तिसरी हे संपतंय, किती ठिकाणी तुम्हाला विजय मिळते? बघा इथे विश्वजीत जी पण आहेत, मी आहो, आम्ही सगळे आहोत. त्यांचा देखील अंदाज दक्षिण भारतातला असेल जिथे ते काम करत आहेत. आम्ही सगळेच आपण पाहाल 4 जूनला इंडिया आघाडीचा मोठा विजय होईल आणि संपूर्ण देशात इंडिया आघाडीचं सरकार बसेल. विश्वजीत कदम यांची नाराजी दूर झाली का? ऐका, एक तुम्हाला पहिलं पण सांगितलेलं, मी आधी आत्ता पण सांगतो, जिथे जिथे महाविकास आघाडीत खेचाखेच होती हे एवढ्यासाठीच होतं कारण आम्हाला सगळ्यांना वाटायचं की आमची सीट येईल. महायुतीत पलीकडे बघितलं तर लढायला उमेदवार नव्हते, आमच्याकडे खेचाखेच ही ताकद आहे म्हणून होते. झाल्यानंतर सगळे एकत्र आहोत. मतांचं विभाजन होणार नाही का? बिलकुल नाही होणार. जे भाजपसाठी मतदान करतील ते अपक्षाला करतील, महाविकास आघाडीसाठी इंडिया आघाडीसाठी करतील ते आम्ही सगळे आहोत, प्रामाणिक लोक आहोत. आज आपण आम्हाला जो आहे तो विजय मिळेल, चांगल्या प्रकारे जे आहे ते जे आहे या ठिकाणी मतदान होईल, आम्हाला विजय मिळेल असं आदित्य ठाकरेंनी म्हटलेलं पाहायला मिळतंय. कॅमेरामन प्रशांत माने, राजू सोने, एबीपी माझा, सांगली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.